Welcome dear students, now we start our next lesson, Methods of Preserving Food. In this lesson, we get information about different methods to preserve the food for long time. Different foodstuffs are produced in different places. वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्याला त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवलेले पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, वेन वी गो टू द साऊथर्न एरिया, ॲट दॅट प्लेस देअर पीपल मेड द इडली डोसा लाईक फूडस्टफ्स. जर समजा आपण दक्षिणेकडे दक्षिण भारतामध्ये जर गेलो तर आपल्याला तिथं काय दिसतं, तर तिथले लोक जे आहे ते इडली डोसा यासारखे म्हणजे तांदळापासून बनणारे पदार्थ ते काय करतात, तयार करताना किंवा तयार करून खातात असं दिसतं आपल्याला. वेन वी गो टुवर्ड्स द ईस्टर्न एरिया ऑफ इंडिया, जर आपण भारताच्या पूर्वेकडच्या भागाकडे गेलो, ॲट दॅट प्लेस देअर पीपल, त्या ठिकाणचे लोक, दे ईट मोस्ट ऑफ ऑल नॉन व्हेजिटेरियन, दे आर द नॉन व्हेजिटेरियन. जर बघितलं तर पूर्वेकडच्या भागातली जी लोकं आहेत ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला नॉन व्हेजिटेरियन पाहायला मिळतात, म्हणजे मांसाहारी लोकं बघायला मिळतात. त्यानंतर जर आपण आपल्या कोकणाकडच्या साईडमध्ये गेलो तर आपल्याला तिथंसुद्धा काय दिसतं, तर काही लोक, मोस्ट ऑफ ऑल जी लोकं आहेत ती काय मांसाहारी आपल्याला बघायला मिळतात. शिवाय ते त्यांच्या आहारामध्ये भाताचं प्रमाण हे जास्ती खाताना आपल्याला बघायला मिळतात. दे हॅव टू बी मेड अवेलेबल इन गुड कंडिशन टू पीपल ॲट लॉंग डिस्टन्सेस. मेनी टाइम्स वॉट हॅपन, द फूड स्टफ्स दॅट ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, दे सप्लाय टू वन प्लेस टू अनदर प्लेस. And at that time, in this situation, it is need to ensure that the foodstuffs may in good condition. जेव्हा पदार्थ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जातात त्यावेळेस काय होतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तो नेला जाणारा पदार्थ हा त्या ठिकाणापर्यंत व्यवस्थित गेला पाहिजे, गुड कंडिशनमध्ये असला पाहिजे. अँड इट इज नेसेसरी टू प्रिझर्व देम, आणि म्हणून त्यांचं रक्षण करणं काय आहे, टिकवलं कसं जाईल हे बघणं गरजेचं आहे. डिफरंट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर अवेलेबल इन द अबंडन्स इन डिफरंट सीझन्स. बऱ्याचदा आपण बघतो की सीझन नसला तरीसुद्धा आपल्याला काही भाज्या असतील, फळं असतील, ती खायला मिळतात. किंवा सीझनमध्ये सुद्धा एकदा आणलेली फळं ही जास्ती काळ टिकवून खाण्याचा प्रयत्न, किंवा असंही दिसतं आपल्याला की आंब्याचा रस जर बघितला तर हा आंबे जे काही आहेत ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला मिळतात. पण आता सध्या आपण आंब्याचा रस, मग फ्रुटी असेल किंवा माझा असेल, तर अशा प्रकारच्या पदार्थांमधून आपल्याला काय करतो तो खायला मिळू शकतो आहे. कारण आणि हे कशामुळं पॉसिबल झालेलं आहे, इट इज पॉसिबल ड्यू टू प्रिझर्विंग मेथड, जी अन्न टिकवण्याची पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर केल्यामुळं आपल्याला जी काही पदार्थ आहेत, मग ती फळं असतील किंवा भाज्या असतील, तर जे काही पदार्थ आहेत तर ती पदार्थ आपल्याला त्या पदार्थांचा वर्षभर आस्वाद आपल्याला घेता येतो. म्हणजे हंगाम नसला तरीसुद्धा आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो. दे अल्सो टेस्ट देअर बेस्ट इन दॅट सीझन टू प्रिव्हेंट दीज लार्ज क्वांटिटीज ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फ्रॉम गेटिंग स्पॉइल्ड अँड टू एन्जॉय देम ऑल इयर. मोठ्या प्रमाणावर आलेली फळं आणि भाज्या वाया जाऊ नयेत, तसेच दिवस वर्षभर त्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपल्याला ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. व्हेरियस काइंड्स ऑफ फूडस्टफ्स आर प्रिपेअर्ड अँड प्रिझर्व फॉर द होल इयर इन अवर हाऊस. फॉर एक्झाम्पल, पापड, जाम, पिकल्स, ओनियन्स, फिश, मसाला एक्सेट्रा. जर बघितलं की आपल्या घरामध्ये आपली आई असेल, आजी असेल, काकू असेल, कोणी असेल, तर ते काय करतात, उन्हाळा आला की
वेगवेगळे पदार्थ बनवतात. आता पदार्थ बनवतात म्हणजे काय, तर पापड बनवतात, मग तो उडदाचा असेल, ज्वारीच्या पिठाचा असेल, किंवा कुरड्या असतील, किंवा लोणची असतात, किंवा कांदे चिरून कांदे वाळवून ठेवतात चिवडा करत असताना त्याचा वापर करण्यासाठी. इतकंच नाही तर जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत तर ते काय करतात, मासळी तयार करतात. मासळीचा वापर त्यांच्या आहारामध्ये केला जातो. तर ती मासळीसुद्धा कशी तयार केली जाते, तर जे काही मासे आहेत ते मासे वाळवली जातात. दे ड्राईड द फिश इन द हॉट सन इन द समर सीझन, ड्युरिंग द समर सीझन. अँड मसाला तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे मसालेसुद्धा काय केले जातात, मग लाल तिखट असेल, काळं तिखट असेल, तर ते सुद्धा आपली आई काय करते, तर उन्हाळ्यामध्ये करून ठेवते. मग ते आपण कधी करू शकतो का, नाही, तर उन्हाळ्यामध्ये केलं जातं. आणि त्याचा वापर, दॅट होल फूड स्टफ्स वी कॅन यूज द फॉर द होल इयर इन अवर होम, अँड दॅट टोटली मेड बाय अवर मदर, ग्रँड मदर, एक्सेट्रा. Okay, everyone understand what I told? Okay, now you can understand what I tell. Means the daily routine works that also expresses how our mother preserves the food. जे काही आपण दिवसभराचे जे काही कामं आहेत त्या कामांमध्ये आपण बऱ्याचदा बघतो की आपली आई कशा प्रकारे बनवलेले अन्न पदार्थ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल, अवर मदर बॉईल द मिल्क, देन अवर मदर वॉर्म्थ द करी, देन एक्सेट्रा विच आर मेड द कुक. स्वयंपाकामध्ये तयार केलेले पदार्थ असतील तर ते पदार्थ काय करते, आपली आई टिकवण्याचा प्रयत्न करते. अल्सो सम फूडस्टफ दॅट केप इन द रेफ्रिजरेटर, काही असे पदार्थ आहेत जे की आपली आई काय करते, आपण आपली आई फ्रीजमध्ये सुद्धा ठेवते. टू अवॉइड, मग हे सगळं का करते, बरेचसे जाम असतील किंवा मसाले असतील तर ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो, मग हे सगळं का कशासाठी केलं जातं, टू अवॉइड हॅविंग टू गो टू द मार्केट फॉर प्रोव्हिजन्स अगेन अँड अगेन. सारखं दुकानात जाण्याची गरज नाही म्हणून किंवा मार्केटला जाण्याची गरज पडू नये म्हणून काय केलं जातं, आपल्या घरी ते पदार्थ आणून किंवा बनवून टिकवून ठेवली जातात किंवा जास्ती प्रमाणामध्ये विकत घेतली जातात. वी स्टोअर व्हॉट वी नीड फॉर सेव्हरल डेज इन अवर होम. आपल्या घरी आपले आई बाबा काय करतात, तर महिन्याभराचा किराणा भरून ठेवला जातो, वर्षभरासाठी लागणारं धान्य आणून ठेवलं जातं, आणि हे पूर्ण वर्षभर किंवा पूर्ण महिनाभर कसं वापरता येईल याकडे लक्ष दिलं जातं. तर हे कशासाठी केलं जातं, तर सारखं आपल्याला गरज पडली की दुकानात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून. वेन वी बाय फूडस्टफ्स, फूड ग्रेन्स एक्सेट्रा, जेव्हा आपण अन्नपदार्थ खरेदी करतो किंवा धान्य खरेदी करतो, ॲट दॅट टाईम इट इज नेसेसरी टू प्रिझर्व देम, बिकॉज इफ वी डोंट डज नॉट टेक एनी केअर अबाउट दॅट, जर समजा आपण या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची काळजी नाही घेतली तर काय होईल, तर ते धान्य, ते पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, सपोज एनी टाईम यू forgotten your tiffin in the school and you got that tiffin after 3 days and some food particles, food pieces that remain into that. Jar samja tumcha, for example, udaharan kay, to tumcha dabba shale madhe visarlela aahe ani to dabba tumhala 3 divsani bhetla ani samja unfortunately manje nakaletpane जर समजा तुमचा त्या डब्यामध्ये काही प्रमाणामध्ये चपातीचे तुकडे किंवा खिचडीचं काही हे किंवा भाजीचा जो कुठले भाग राहिलेला असेल, पीसेस राहिले असतील, अँड दॅट टोटली क्लोज्ड ड्यू टू द लीड ऑफ द टिफिन, आणि डब्याच्या झाकण्यामुळे ते कसे झालेले आहेत, बंद झाले आहेत, अँड व्हेन यू गॉट दॅट, अँड जेव्हा तुम्हाला तो मिळतो अँड यू ओपन्ड इट,
आणि जेव्हा ओपन करता उघडून बघता ॲट दॅट टाईम यू सॉ देअर काय बघता तुम्ही यू सॉ देअर सम कॉटन लाईक कापसासारखे फायबर्स दॅट ग्रोन ऑन दॅट रिमेनिंग पार्ट ऑफ फूड आणि जे काही उरलेलं अन्न आहे त्या उरलेल्या अन्नावरती तुम्हाला कापसासारखे धागे किंवा कापूस आल्यासारखा तिथं बघतो मग कापूस टिफिनमध्ये येत असतो का नाही मग काय असेल ते दॅट इज अ वन काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आणि तो एक प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर बघा काय आहे दॅट वी कॉल दॅट कॉटन लाईक फायबर्स आर कॉल्ड फंगस आणि त्या कापसासारख्या धाग्यांना आपण काय म्हणतो फंगस जी की बुरशी असं म्हणतो दॅट कॅन बी सीन अंडर द मायक्रोस्कोप आणि ती आपल्याला फक्त सूक्ष्मदर्शकाच्या खाली दुर्बीण जी आपण सॉरी दुर्बीण नाही सूक्ष्मदर्शक जी की लॅबमध्ये वापरली जाते तर लॅबोरेटरीमध्ये यूज केली प्रयोगशाळेमध्ये यूज केली जाते तर त्या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण या फंगसला बघू शकतो मग ही फंगस काय आहे बुरशी काय आहे व्हाईट ब्लॅक ऑर ग्रीनिश फायबर्स लाईक कॉटन वूल ग्रोईंग ऑन द पीस ऑफ फूड स्टफ फंगस म्हणजे काय कॉटन वूल लाईक फायबरस ग्रोथ ऑन द चपाती ऑन द फूड स्टफ म्हणूया आपण चपाती म्हणजे चपातीच म्हणून नाही तर ब्रेड भाकरी राईस कुठलाही पदार्थ असेल तर त्यावरती आपल्याला हे कॉटन वूल म्हणजे कापसाच्या धाग्यासारखे आपल्याला जे काही फायबर्स वाढलेले पाहायला मिळतात तर त्याला आपण म्हणतो फंगस डू यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय द फंगस फंगस द कॉटन वूल लाईक फायबर्स फायबरस ग्रोथ ऑन द चपाती ऑन द फूड स्टफ इज कॉल्ड फंगस नोट इट डाऊन व्हाईट द कलर ऑफ फंगस व्हाईट ब्लॅक और ग्रीनिश फायबर्स तर आपल्याला तीन प्रकारच्या रंगामध्ये पांढरे काळे किंवा हिरव्या रंगाच्या धाग्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात लाईक कॉटन वूल ग्रोईंग ऑन द पीस ऑफ फूड स्टफ ओके इट ऑल्सो स्टार्ट स्मेलिंग जर जास्ती प्रमाणात त्याची वाढ झाली तर काय होतं तर एक घाणेरडा उग्र वास त्यामधून सुद्धा यायला लागतो अ फंगस इज अ टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आणि ही फंगस जी काही आहे जी बुरशी आहे ती एक प्रकारचा सूक्ष्मजीव आहे द स्पोर्स ऑफ फंगस दॅट प्रेझेंट इन द एअर द फंगस हिअर हिअर यू सी अ फंगस लाईक फायबर्स या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तर हे धाग्यासारखे जे पाहायला मिळते असे धागे दिसत आहेत तुम्हाला तर हे धाग्यांसारखा जो भाग आहे तर त्याला आपण बुरशी म्हणतो द स्पोर्स या ठिकाणी तुम्हाला हे स्पोर्स बघायला मिळतात म्हणजे छोटे छोटे कण जे तंतू आपण म्हणतो कण तर जे काही बीजाणू आहेत बुरशीचे बियासारखा भाग म्हणतो जे की आपल्याला दिसत नाही तर हे जे बीजाणू आहेत बीज आहेत बिया आहेत दॅट आर प्रेझेंट इन द एअर अँड वॉटर ऑल टाईम पूर्ण वेळ हवेमध्ये आणि पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कळत आहे बुरशी कशी असते दिसते ओके द स्पोर्स ऑफ फंगस आर प्रेझेंट इन द एअर अँड वॉटर हवेत आणि पाण्यामध्ये आपल्याला हे जी काही बुरशीचे बीजाणू आहेत ते पाहायला मिळतात इफ द फंगस गॉट फेवरेबल कंडिशन फॉर द ग्रोथ जर समजा याच बुरशीला पूरक वातावरण जर भेटलं वाढीसाठी तर काय होतं तर त्याची वाढ झपाट्याने व्हायला लागते वेन द फंगस गॉट फेवरेबल कंडिशन फॉर द ग्रोथ इट स्टार्ट्स टू ग्रो रॅपिडली आणि लगेचच त्यांची वाढ व्हायला लागते मग अशी कोणती फेवरेबल कंडिशन आहे विच इज द फेवरेबल कंडिशन विच फॅक्टर्स दॅट अफेक्ट टू द ग्रो ऑफ ऑन द ग्रोथ ऑफ फंगस द अवेलेबिलिटी ऑफ फूड जी काही त्यांचं अन्न आहे तर ते त्यांना मिळणं जसं की चपाती वगैरे त्याच्यानंतर वॉटर त्याला ओलावा पाणी ओलावा म्हटलं की पाणी आलं त्याच्यानंतर हवा आपल्याला जसं हवेची गरज असते तशीच त्यांना सुद्धा हवेची गरज कारण का तर ते एक प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आहेत सजीव आहेत अँड वॉर्म दमटपणा
जो आहे तर तो सुद्धा काय करतो तर त्याच्या वाढीसाठी पूरक असतो. आणि हे जे ते हे तिन्ही घटक जेव्हा हे तिन्ही घटक जेव्हा त्यांना मिळतात तेव्हा ते लगेचच काय होतात वाढायला सुरुवात होतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मायक्रो ऑर्गॅनिझम्स नेमकं काय आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच वी कॅनॉट सी बाय अवर नेकेड आईज. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्म जीव. सूक्ष्म जीव, मग सूक्ष्मजीव म्हणजे काय तर असे सजीव जे की आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. वी कॅनॉट सी द सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय अवर नेकेड आईज आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स स्पॉइल द फूड. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे असतात, सूक्ष्मजीव असे असतात की जे अन्न खराब करण्याचा म्हणजे ते अन्न खराब करू शकतात. सच स्पॉइल्ड फूड कॅन कॉज अ स्टमक एक, डायरिया, ओमिटिंग एक्सेट्रा. जर समजा असं खराब झालेलं अन्न, मेनी टाइम्स वी सी दॅट आपण बऱ्याचदा असं पाहतो की द फूड स्टफ्स विच वी इट, असा पदार्थ अन्नपदार्थ जो आपण खातो आहे ॲट दॅट टाईम दॅट स्मेल्स बॅडली, घाणेरडा वास आपल्याला तो खाताना येतो. द टेस्ट टोटली चेंज, त्याची चव बदललेली जाणवते. दे आर नॉट बी इटेबल आणि ते खाण्यायोग्य राहत नाही. अनफॉर्च्युनेटली इफ वी इट सच स्पॉइल फूड आणि अशा पद्धतीचं खराब झालेलं अन्न जर आपण खाल्लं तर काय होईल, दॅट टाईम वी गेट स्टमक एक, पोट दुखायला लागतं, डायरिया, सारखं सारखं टॉयलेटला जावं लागतं, ओमेटिंग, उलट्या होतात आणि यासारख्या डिसीजला आपल्याला सामोरं जावं लागतं. द न्यूट्रिशन व्हॅल्यू ऑफ सच फूड इज ऑल्सो रेड्यूस्ड. आणि याच कारणामुळे जी स्पॉइलिंग झालेली आहे त्या स्पॉइलिंगमुळं आणखीन एक प्रॉब्लेम काय होतो तर जे काही अन्न आहे ते अन्न खाण्यायोग्य राहत नाही. त्याच्यामधल्या न्यूट्रियंट्सची घटक, जे काही पोषक घटक आहेत तर ती पोषक घटकांची मात्रा सुद्धा काय होते, कमी होऊन जाते. अँड समटाईम्स इट कॅन इव्हन थ्रिएटन लाईफ. आणि इतकंच नाही तर जे काही वेळेस तर असा अन्नपदार्थ, दूषित पदार्थ जर खाल्ला गेला तर मृत्यू ओढवण्याची सुद्धा शक्यता असते. ओके, एवरीवन अंडरस्टँड. इन दिस लर्न पार्ट द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स दॅट आर द फर्स्ट ऑफ ऑल देन व्हाय वी शूड प्रिझर्व द फूड, देन सेकंड व्हॉट इज द फंगस, देन द फंगस स्ट्रक्चर, देन व्हॉट काइंड ऑफ फंगस मीन्स दॅट द वन काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, वन टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, अँड वेन द फंगस स्टार्ट्स टू ग्रो आणि कधी त्यांची वाढ व्हायला चालू होते, अँड व्हॉट हॅपन इफ वी इट द स्पॉइल्ड फूड. ओके, एवरी वन अंडरस्टँड. सो चिल्ड्रन, राईट डाऊन दीज पॉइंट्स आफ्टर गेटिंग द नोट्स. ओके.